राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक खासदार शरद पवार यांनी आपल्या कोल्हापूर दौऱ्यावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांची भेट घेतल्यानं लोकसभेसाठीच्या उमेदवारीची चर्चा रंगू लागली. खासदार शरद पवार यांनी उमेदवारीबद्दलचा सस्पेन्स कायम ठेवला असला तरी आज श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्याला अद्याप ऑफर आलेली नाही, परंतु ऑफर येण्याची शक्यता आहे असं सांगत उमेदवारीबद्दल सूचक वक्तव्य केलंय. इच्छेपेक्षा अजून त्यांचं कार्य हे लिंकिंग व्हायचं आहे ना, अजून महाविकास आघाडीचं एकमेकाचं लिंकिंग व्हायचं आहे अजून. आता म्हणजे होईल बघ, काय प्रॉब्लेम येणार नाही. नाही अजून तरी ऑफर नाही आहे मला, येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाला निवडणूक आयोगानं तुतारी चिन्ह दिलंय. या चिन्हाबद्दल बोलताना तुतारी चांगल्या कार्यक्रमांमध्ये वाचते अशी सकारात्मक टिप्पणी सुद्धा त्यांनी केली आहे. तुतारी कायमच वाजत असते सगळ्या कार्यक्रमांमध्ये, सगळीकडे चांगल्या वेळेस चांगल्या इव्हेंटच्या वेळेस तुतारी असतेच. आजच्या श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या सूचक वक्तव्यांमुळं आघाडीकडून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून त्यांचंच नाव जवळपास निश्चित होईल अशी शक्यता व्यक्त होऊ लागली आहे.